नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप। यामध्ये आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर पाहत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून आपण मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स देखील मला कळवा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या टॉपिक मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहणार आहोत, पेज नंबर 141। विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वप्रथम आपण तो प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे। तर जाऊया प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 141। द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 ऍज ऑन 31 मार्च 2019। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माधुरी आणि मनीषा या दोन पार्टनर्स आहेत, त्यांचे प्रॉफिट्स अँड लॉसेस या 3:2 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करत आहेत। बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2019, त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे माधुरी आणि मनीषा यांचं पार्टनरशिप फर्मचं, जे 31 मार्च 2019 या डेटचं आहे। पहिल्या बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड, कॅपिटल अकाउंट्स माधुरी 80,000, मनीषा 1 लाख, सन्ड्री क्रेडिटर्स 60,000, बिल्स पेबल 10,000। असेट साइड, बिल्डिंग 72,000, प्लांट अँड मशीनरी 60,000, स्टॉक 48,000, डेटर्स इनर 42,000, लेस आरडीडी 2,000, आउटर 40,000, बँक बॅलन्स 20,000, फर्निचर 10,000, टोटल ऑफ लायबिलिटीज अँड असेट 2,50,000। विद्यार्थी मित्रांनो, माधुरी आणि मनीषा यांचं आपण बॅलन्स शीट पाहिलं। विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट वाचल्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कोणत्या प्रकारचे रिझर्व्स आहेत का, ज्यामध्ये जनरल रिझर्व, रिझर्व फंड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स, म्हणजे कोणतेही अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आणि रिझर्व्स आहेत का हे आपण पाहून घ्यायचं। तर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहिलं, कोणत्याही प्रकारचे रिझर्व किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट्स या ठिकाणी नाहीयेत। आणि असेट साइडला देखील पाहिलं तर असेट साइडला कोणताही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स नाहीये, म्हणजे असेट साइडला देखील अक्युमुलेटेड लॉस नाहीये। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जनरल रिझर्व, रिझर्व फंड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जर बॅलन्स असतील तर ते ओल्ड पार्टनर्स मध्ये, म्हणजे या ठिकाणी माधुरी आणि मनीषा मध्ये 3:2 या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागले असते। ओके, आता बॅलन्स शीटच्या खाली जाऊया आपण, ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केलेली आहे। ऑन 1 एप्रिल 2019 मोहिनी इज ऍडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माधुरी आणि मनीषा यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये 1 एप्रिल 2019 ला मोहिनी या नवीन पार्टनरला ऍडमिट केले जाते। ओके, आता काही टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत त्या काय आहेत पाहूया आपण। फर्स्ट टर्म, सी इज टू पे ₹1 लाख ऍज हर कॅपिटल। म्हणजे मोहिनी ही पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट होत असताना 1 लाख रुपीज कॅपिटल पे करते, अँड ₹40,000 ऍज हर शेअर ऑफ गुडविल, आणि तिची गुडविल म्हणून ती 40,000 या ठिकाणी पे करते आहे। ओके, सेकंड ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2। ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, माधुरी आणि मनीषा यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये मोहिनी ही जेव्हा ऍडमिट केली जाते तेव्हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो, आणि या तिघींचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे माधुरी, मनीषा आणि मोहिनी यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो होतो 5:3:2। ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला माधुरी आणि मनीषा यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, ज्याला आपण ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणतो, तो 3:2 आहे, आणि मोहिनीच्या ऍडमिशन नंतर या तिघींचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 5:3:2 होतो, म्हणजे हा आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। म्हणजे या उदाहरणामध्ये ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो देखील दिलेला आहे। ओके, थर्ड ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे जाऊया, द असेट्स
आर टू बी रिव्हॅल्यूड ऍज अंडर. ओके, म्हणजे पार्टनरशिप फर्म मध्ये ज्या असेट्स आहेत त्या असेट्स रिव्हॅल्यूड केलेल्या आहेत, त्यांचं पुनर्मूल्यांकन केलेलं आहे, ज्यामध्ये बिल्डिंग रुपीज 1 लाख. ओके विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला तुम्ही जर पाहिलं तर बिल्डिंगची किंमत ही 72,000 आहे आणि आफ्टर द ऍडमिशन ऑफ मोहिनी ही बिल्डिंगची किंमत 1 लाख रुपये होते. म्हणजे बिल्डिंगच्या किमतीमध्ये ऍप्रिशिएशन वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे असेटची किंमत इन्क्रीज झाली तेव्हा काय एंट्री होते तेव्हा आपण ते पाहूया. प्लांट अँड मशिनरी रुपीज 48,000. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला तुम्ही जर पाहिलं तर प्लांट अँड मशिनरीची किंमत आहे 60,000 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 48,000. म्हणजे प्लांट अँड मशिनरीच्या किमतीमध्ये आपल्याला डेप्रिशिएशन किंवा डिक्रीज घट झालेली पाहायला मिळते. ओके, फोर्थ ऍडजस्टमेंट आहे आरडीडी टू बी इन्क्रीज अप टू रुपीज 4,000. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स आहेत 42,000 आणि त्यामधून आरडीडी 2,000 मायनस केलेले आहेत आणि नवीन आरडीडी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात ते 4,000. म्हणजे आरडीडी 2,000 वरून 4,000 इतके झाले. म्हणजे आरडीडीच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ झाल्याची पाहायला मिळते. ओके, फिफ्थ ऍडजस्टमेंट आहे द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाउंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मोहिनी ही जी पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट होते ती येत असताना 40,000 रुपीजची जी गुडविल बिझनेस मध्ये इन कॅश घेऊन येते त्यापैकी हाफ अमाऊंट म्हणजे अर्धी रक्कम ही व्यवसायामध्ये ओल्ड पार्टनर्स रिटेन करतात, ठेवून घेतात. म्हणजे हाफ अमाऊंट जी उरेल ती ते विथड्रॉन करतात. म्हणजे या ठिकाणी गुडविलची आपल्याला ट्रीटमेंट देत असताना या गोष्टींना विचारात घ्यावं लागेल. ओके, आपण प्रॉब्लेम जेव्हा सोडवू तेव्हा याचा सविस्तर विचार करणार आहोत. ऍडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 6, सन्ड्री क्रेडिटर शुड बी रिव्हॅल्यूड ऍट रुपीज 66,000. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्ही जर पाहिलं तर सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आपल्याला 60,000 पाहायला मिळते आणि ती आता रिव्हॅल्यूड 66,000. म्हणजे 6,000 रुपीजने लायबिलिटीच्या म्हणजे सन्ड्री क्रेडिटरच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ झाल्याची पाहायला मिळते. ओके, म्हणजे या ठिकाणी आता आपण प्रॉब्लेम वाचला. आता प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपणाला जर्नल एंट्रीज करायचे आहेत की लेजर पोस्टिंग करायचं आहे हे पाहावं लागेल. ओके, शेवटी पाहूया. गिव रिव्हॅल्युएशन अकाउंट, म्हणजे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचे. कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार करणार आहोत. अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म आणि नवीन पार्टनरशिप फर्म, म्हणजे आफ्टर द ऍडमिशन ऑफ मोहिनी आपण न्यू बॅलन्स शीट देखील प्रिपेअर करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण लेजर अकाउंट तयार करून घेऊया. त्याचे स्पेसिमन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीला आपण मेन्शन केलंय इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. ओके, म्हणजे या ठिकाणी जी पार्टनरशिप फर्म असेल ती माधुरी, मनीषा आणि मोहिनी यांच्या पार्टनरशिप फर्मचं आता आपण अकाउंटिंग करणार आहोत, ज्यामध्ये फर्स्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करतो. ओके, सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी 3 पार्टनर्स आहेत, ज्यामध्ये ओल्ड पार्टनर्स माधुरी, मनीषा आणि न्यू पार्टनर जो ऍडमिट केला जातो मोहिनी, त्याचं देखील आपण कॅपिटल अकाउंट या ठिकाणी तयार करतोय. म्हणजे आपण तिघांचंही एकत्रित कॅपिटल अकाउंट तयार करतोय, माधुरी, मनीषा अँड मोहिनी. ओके, त्यानंतर आपण बँक अकाउंट तयार करतोय. हे वर्किंग नोटचा पार्ट म्हणून आपण या ठिकाणी तयार करणार आहोत, कारण आपल्याला बँक बॅलन्स जो चेंज होईल तो फाइंड आउट करण्याकरता आपल्याला बँक अकाउंट तयार करावं लागेल. यानंतर गुडविल अकाउंट देखील आपण तयार करतो आहोत अँड न्यू बॅलन्स शीट ऍज ऑन 1 एप्रिल 2019. म्हणजे आपण ज्या तारखेला मोहिनी यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट केले जाते त्या तारखेचं म्हणजे 1 एप्रिल 2019 आपण बॅलन्स शीट तयार करणार आहोत. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, गुडविल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट आपण तयार करून घेतलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे फॉर्मॅट्स तयार झाल्यानंतर आपण एकदा आपल्या प्रॉब्लेमकडे एकदा पाहूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी बॅलन्स शीटचा स्पेसिमेन पाहायला मिळतो. ओके
विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या ठिकाणी आपल्याला माधुरी आणि मनीषा यांचा कॅपिटलचा बॅलन्स दिसतोय. हा आपण बॅलन्स कॅपिटल अकाउंटला ब्रॉड डाऊन करून घेऊया. यामध्ये माधुरीचा कॅपिटलचा बॅलन्स आहे 80,000 आणि मनीषाचा आहे 1,00,000 रुपीज. ओके, म्हणजे कॅपिटलचे बॅलन्स आपण हे क्रेडिट साइडला ब्रॉड डाऊन करतो. क्रेडिट साइडला जाऊया, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या लिहूया बाय बॅलन्स सॉरी ब्रॉड डाऊन. ओके, माधुरीची अमाऊंट आहे 80,000 रुपीज आणि मनीषाची अमाऊंट आहे 1,00,000 रुपीज. या ठिकाणी कॅपिटलचे बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन केले. त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला पाहिलं तर असेट साइडला या ठिकाणी बँक बॅलन्स दिसतो. आपण बँक अकाउंट तयार केलेला आहे. बँक अकाउंटचा बॅलन्स हा असेट साइडचा बॅलन्स आहे, म्हणजे तो आपण बॅलन्स शीटच्या सॉरी बँक अकाउंटच्या डेबिट साइडला ब्रॉड डाऊन करू. बॅलन्स ब्रॉड डाऊन, या ठिकाणी बँक बॅलन्स आहे 20,000 रुपीजचा, हा आपण ब्रॉड डाऊन केलेला आहे. त्यानंतर आपण पुन्हा प्रॉब्लेम मध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटलचे बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन केले, जे आपण क्रेडिट साइडला ब्रॉड डाऊन करतो. यानंतर बँक बॅलन्स जो आहे याचा बॅलन्स देखील आपण ब्रॉड डाऊन केला, जो आपण बँक अकाउंटच्या डेबिट साइडला ब्रॉड डाऊन केलेला आहे. ओके, आपण यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहायचं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व, रिझर्व फंड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स यापैकी कोणते बॅलन्स आहेत का ते पाहून घ्यायचं. तर या प्रॉब्लेम मध्ये कोणत्याही प्रकारचे रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपल्याला लायबिलिटी साइडला पाहायला मिळत नाहीये आणि असेट साइडला देखील कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ओके, म्हणजे अक्युमुलेटेड प्रॉफिट्स आणि अक्युमुलेटेड लॉसेस आपल्याला या बॅलन्स शीटमध्ये पाहायला मिळत नाहीत. म्हणजे जर ते असते तर आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण ते डिस्ट्रीब्यूट केले असते. ओके विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल अकाउंट आणि बँक बॅलन्स ब्रॉड डाऊन केल्यानंतर आपण हा प्रॉब्लेम सोडवत असताना ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा जो पार्ट आहे या करता जाऊया. या ठिकाणी म्हटलेले पहा, ऑन 1 एप्रिल 2019 मोहिनी इज ऍडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे मोहिनी ही माधुरी आणि मनीषा यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये आता खालील टर्म्स अँड कंडिशन्स वरती ऍडमिट केली जात आहे. ओके, पाहूया. फर्स्ट टर्म, सी इज टू पे ₹1,00,000 ऍज हर कॅपिटल. म्हणजे मोहिनी ही या पार्टनरशिप फर्म मध्ये येत असताना 1,00,000 रुपीजच कॅपिटल ती इंट्रोड्यूस करत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याची जर्नल एंट्री माहीत असली पाहिजे. आता माधुरी सॉरी मोहिनी कॅपिटल ब्रिंग करते आणि कॅपिटल व्यवसायामध्ये येईल तेव्हा आपण एंट्री करू कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट. म्हणजे एंट्री आपण केली कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. या ठिकाणी आपण बँक अकाउंट तयार केलेलं आहे. बँक अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊया, लिहूया टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट. मोहिनीने जे कॅपिटल ब्रिंग केलेलं आहे त्याची अमाऊंट आहे 1,00,000 रुपीज. एंट्री केली कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट झालेलं आहे म्हणून त्याच्या डेबिट साइडला आपण आलो, लिहिलं टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंट जे तयार केलेलं आहे त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण जाऊ आणि लिहू बाय, कारण क्रेडिट साइड बिगिन विथ द वर्ड बाय. आणि जे अकाउंट डेबिट झालेलं आहे त्याचं आपण नाव लिहू बाय कॅश ऑर बँक अकाउंट. आणि ही अमाऊंट लिहित असताना आपण 1,00,000 रुपये जी आहे मोहिनीच्याच कॉलम मध्ये आपण घेऊ कारण ती मोहिनीने बिझनेस मध्ये ब्रिंग केलेला आहे ऍज अ कॅपिटल म्हणून. ओके, आता पाहूया पुन्हा एकदा प्रॉब्लेम मध्ये आपण. अँड ₹40,000 ऍज हर शेअर ऑफ गुडविल. ओके विद्यार्थी मित्रांनो, गुडविल म्हणून या ठिकाणी मोहिनी 40,000 रुपीज ब्रिंग करते. आता गुडविल जेव्हा रोख स्वरूपात आणली जाते याला गुडविलची प्रीमियम मेथड असं म्हणतात. इट मीन्स मोहिनी ब्रिंग ₹40,000 ऍज हर शेअर ऑफ गुडविल. ओके, म्हणजे मोहिनीने गुडविल रोख स्वरूपात आणली आणि त्याची एंट्री होते कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके, म्हणजे आपण याचं पोस्टिंग करूया. आता कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट झालेलं आहे, या ठिकाणी बँक अकाउंटच्या डेबिट साइडला पण जाऊया. एंट्री करणार आपण आहोत कॅश ऑर बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू गुडविल अकाउंट. गुडविलची रक्कम आहे 40,000 रुपीज. ओके, एंट्री केली आपण कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट
गुडविल, आपण या ठिकाणी गुडविल अकाउंट तयार केलेलं आहे. गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊया. बाय अकाउंट डेबिट झालं होतं, त्याचं नाव लिहू आपण बाय कॅश और बँक अकाउंट. अमाउंट आहे 40,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दोन एंट्रीज पाहिल्या, त्यामध्ये पहिली एंट्री होती मोहिनी ब्रिंग हिज शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश रुपीज 1 लाख, त्याची आपण एंट्री केली कॅश और बँक अकाउंट डेबिट टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश और बँक अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहिलं टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट 1 लाख, आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं बाय कॅश और बँक अकाउंट 1 लाख. ओके, आणि त्यानंतर मोहिनीने 40,000 रुपीजची गुडविल बिझनेस मध्ये ब्रिंग केली इन कॅश. ओके, म्हणजे ही गुडविल रोख स्वरूपात आणलेली आहे, आणि ती रोख स्वरूपात जेव्हा गुडविल आणली जाते तेव्हा एंट्री केली जाते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. म्हणून आपण कॅश और बँक अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिलं टू गुडविल अकाउंट 40,000, आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं बाय कॅश और बँक अकाउंट 40,000. ओके, गुडविल आता व्यवसायामध्ये रोख स्वरूपात आणली जाते. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा गुडविल व्यवसायामध्ये रोख स्वरूपात आणली जाते तेव्हा ती ओल्ड पार्टनर्स बिझनेसमध्ये रिटेन करत असतात, व्यवसायात ठेवून घेत असतात, आणि हे एंट्री आपल्याला न सांगता, म्हणजे उदाहरणामध्ये बिझनेसमध्ये गुडविल रिटेन केलेले आहे असं सांगावं लागत नाही, किंवा सांगितलं जरी नाही तरी आपण गुडविल रिटेन केली याची एंट्री आपण करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी माधुरी आणि मनीषा हे बिझनेसमध्ये गुडविल काय करतील, रिटेन करतील, आणि गुडविल रिटेन करत असताना ओल्ड पार्टनर्स हे सॅक्रिफाईस रेशो मध्ये रिटेन करत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता सॅक्रिफाईस रेशो काढावा लागेल. ओके, पाहूया आपण सॅक्रिफाईस रेशो कसा येतो आपला. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं की माधुरी आणि मनीषा हे दोन पार्टनर्स आहेत की जे 3:2 या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये त्यांचे प्रॉफिट अँड लॉसेस डिस्ट्रीब्युट करतात, आणि त्यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये मोहिनी नावाचा पार्टनर नव्यानं एंटर होतो, आणि तो आल्यानंतर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 5:3:2 असा होतो. म्हणजे आता या ठिकाणी ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हे दोन्ही रेशो आपल्याकडे आहेत. म्हणजे आपणाला आता सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल, आणि सॅक्रिफाईस रेशोचं इक्वेशन आपण स्क्रीनवरती पहा. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. म्हणजे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मधून आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मायनस करणार आहोत. ओके, म्हणजे मोहिनीच्या ऍडमिशनमुळे माधुरी आणि मनीषा त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मधील काही हिस्सा त्याग करणार आहेत, सॅक्रिफाईस करणार आहेत, सरेंडर करणार आहेत, आणि तो काढण्यासाठी आपण हे इक्वेशन वापरतो सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओके, म्हणजे या ठिकाणी आता ओल्ड रेशो आपल्याला माहिती आहे तो आहे माधुरी आणि मनीषा यांचा 3:2, आणि न्यू रेशो देखील आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे माधुरी मनीषा आणि मोहिनी यांचा 5:3:2. ओके, म्हणजे आता सॅक्रिफाईस कोण करतील, फक्त माधुरी आणि मनीषा. ओके, सॅक्रिफाईस काय करतील आता माधुरी पाहूया. माधुरी इज इक्वल टू, आता माधुरीचं आपण सॅक्रिफाईस फाइंड आउट करूया. विद्यार्थी मित्रांनो, माधुरीचा ओल्ड रेशो आहे 3:5. आता हे 5 कुठून आले, टोटल नंबर ऑफ प्रॉफिट ऑफ माधुरी आणि मनीषा इज 3:2, इट मीन्स 5. टोटल नंबर ऑफ प्रॉफिट आर 5, सो 3:5 मायनस, या ठिकाणी मायनस आपण काय करत आहोत, 5:10. आता हे 5 कुठून आले, माधुरी मनीषा आणि मोहिनी यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 5:3:2. म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रॉफिट 5+3+2 इज इक्वल टू 10, सो डिवाइड बाय 10, अँड शेअर ऑफ माधुरी 5, सो आपण या ठिकाणी केलं 5:10. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करून देखील हा सॅक्रिफाईस फाइंड आउट करू शकतो. 10 × 3 = 30, 5 × 5 = 25, अँड 5 × 10 इज इक्वल टू 50. म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी केला, आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्या ज्या आहेत, डिनॉमिनेटर आहेत, यांचं देखील मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केलं, आपल्याला जे मिळालं 30 − 25 / 50. म्हणजे या ठिकाणी 30 − 25 केलं, आपल्याला मिळेल 5, आणि डिनॉमिनेटर आपण आहे असा ठेवूया. ओके, आता या ठिकाणी माधुरीचा आपल्याला सॅक्रिफाईस मिळाला 5:50. आता मनीषाचं सॅक्रिफाईस बघूया आपण. मनीषाचा ओल्ड रेशो आहे 2:5 आणि न्यू आहे 3:10. म्हणजे
टू हा तिचा रेशो आणि टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स आर 5 हे आपण डिनॉमिनेटर म्हणून घेतलेले आहेत. ओके, आणि या ठिकाणी मनीषाचा नीव आहे 3/10. या ठिकाणी पुन्हा आपण तिरकस गुणाकार करूया. 10 × 2 = 20, 5 × 3 = 15 आणि पुन्हा डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 5 × 10 = 50. ओके, आता या ठिकाणी 20 − 15 आपण केलं तर आपल्याला मिळेल 5 आणि डिनॉमिनेटर सेम आपण तसाच ठेवूया, म्हणजे मनीषा सुद्धा या ठिकाणी 5/50 या प्रपोर्शन मध्ये सॅक्रिफाईस करेल, म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस रेशो मिळेल 5:5. या ठिकाणी छेदस्थानी असणारी संख्या जी आहे 50 ती सेम आहे, त्यामुळे आपण ती कॅन्सल केली तरी चालेल, त्यामुळे आपल्याला सॅक्रिफाईस मिळेल 5:5, दॅट इज 1:1. म्हणजे या ठिकाणी माधुरी आणि मनीषा ह्या 1:1 या प्रपोर्शन मध्ये म्हणजे समप्रमाणामध्ये सॅक्रिफाईस करतील. ओके, म्हणजे या ठिकाणी आपला सॅक्रिफाईस रेशो मिळाला 1:1. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मोहिनीने जी 40,000 रुपयेची गुडविल व्यवसायामध्ये ब्रिंग केली होती इन कॅश, ती गुडविल आता माधुरी आणि मनीषा बिझनेसमध्ये रिटेन करतील 1:1 या प्रपोर्शन मध्ये, म्हणजे 40,000 दोघींमध्ये समप्रमाणामध्ये आपण डिस्ट्रीब्युट करू, म्हणजे फॉर मनीषा 20,000 अँड फॉर माधुरी 20,000, म्हणजे 20,000 त्या काय करतील, रिटेन करतील. आता गुडविल रिटेन करण्याची एंट्री काय होते, गुडविल रिटेन करण्याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट, म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला गेलो. टू ओल्ड पार्टनर्स, आता ओल्ड पार्टनर्स कोण आहेत, माधुरी आणि मनीषा, म्हणून आपण ओल्ड पार्टनर्स न लिहिता त्या दोघींची आपल्याला नावं या ठिकाणी लिहावी लागतील. टू माधुरीज कॅपिटल अकाउंट, माधुरीसाठी रिटेन अमाऊंट ऑफ गुडविल 20,000, टू मनीषाज कॅपिटल अकाउंट 20,000. म्हणजे दोघींसाठी गुडविल रिटेन केली आपण 20,000 द प्रपोर्शन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. एंट्री केली गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जावं लागेल. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला गेलो, क्रेडिट साइडची सुरुवात बाय जे अकाउंट डेबिट झालं होतं त्याचं नाव होतं गुडविल अकाउंट, बाय गुडविल अकाउंट. ओके, आणि ओल्ड पार्टनर जे आहेत माधुरीसाठी 20,000 आणि मनीषासाठी 20,000. ओके, म्हणजे गुडविल रिटेन करण्याची एंट्री केली आपण गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, आता आपण जाऊया नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे. सेकंड ऍडजस्टमेंट आपण म्हटलेलं आहे द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2, म्हणजे मोहिनी ऍडमिट झाल्यानंतर माधुरी मनीषा आणि मोहिनी या 5:3:2 या प्रपोर्शन मध्ये प्रॉफिट शेअरिंग करत आहेत. ओके, थर्ड ऍडजस्टमेंट कडे जाऊया. द असेट्स आर टू बी रिव्हॅल्यूड ऍज अंडर, म्हणजे असेट्स आता रिव्हॅल्यूड झालेले आहेत, ज्यामध्ये असेट्स आहे पहिली आपली बिल्डिंग जिची किंमत आहे 1 lakh, म्हणजे बिल्डिंगची किंमत 1 lakh rupees इतकी झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहा, बिल्डिंगची किंमत तुम्हाला 72,000 दिसते, म्हणजे बिल्डिंगच्या किंमतीमध्ये या ठिकाणी वाढ झाल्याची पाहायला मिळते, बिल्डिंगची किंमत इन्क्रीज झाल्याची पाहायला मिळते, त्यालाच आपण अप्रिशिएशन असं देखील म्हणतो. मग आता बिल्डिंगची किंमत किती वाढली, 1,72,000 तुम्ही जर केलं तर बिल्डिंगच्या किमतीमध्ये 28,000 rupees वाढ झाल्याची पाहायला मिळते, म्हणजे इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असेटची किंमत वाढली हा फायदा आहे, त्यामुळे आपण त्याची एंट्री करतो. असेटची किंमत वाढली तेव्हा आपण एंट्री करतो, असेट्स अकाउंट डेबिट होईल, म्हणजे बिल्डिंग अकाउंट डेबिट. आपण बिल्डिंग अकाउंट काढले का, नाही, तर बिल्डिंग अकाउंट आपण या ठिकाणी तयार करत नाही, तेव्हा आपण एंट्री करतो बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊया, लिहिणार आपण बाय बिल्डिंग अकाउंट अमाऊंट असेल इन्क्रीज झालेली अमाऊंट या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो घेणार आहोत. बिल्डिंगची किंमत ही 28,000 ने आपल्याला इन्क्रीज झालेली पाहायला मिळते आणि तेवढीच रक्कम, कारण बिल्डिंगची किंमत वाढणे हा फायदा आहे, फायदा हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घेतला जातो, म्हणून आपण बिल्डिंग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं
बाय बिल्डिंग अकाउंट. ओके, एट द सेम टाइम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरा इफेक्ट याचा द्यायचा आहे. जे आपण न्यू बॅलन्स शीट तयार करत आहोत त्या न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण बिल्डिंग लिहिणार आहोत. बिल्डिंग आणि बिल्डिंगची जी ओल्ड बॅलन्स शीट मधली फिगर आहे विद्यार्थी मित्रांनो ती बिल्डिंगची फिगर पहा. या ठिकाणी आहे 72,000 ही आपण या ठिकाणी घेणार आहोत 72,000. ओके, आता बिल्डिंगची किंमत काय झाली होती? अप्रिसिएट झाली होती, म्हणजेच काय झाली होती? इन्क्रीज झाली होती. म्हणून आपण म्हणणार ऍड अप्रिसिएशन. ओके, बिल्डिंगची किंमत आपण अप्रिसिएशन झाली ती या ठिकाणी मेन्शन करत आहोत. ती किंमत कितीने अप्रिसिएट झाली होती? वाढली होती 28,000 ने. म्हणजे बिल्डिंगची किंमत या ठिकाणी आपण घेणार 72,000 प्लस 28,000 आउटरला येतील 1,00,000 रुपीज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बिल्डिंगची किंमत काय झाली? वाढलेली आहे आणि म्हणून ती आपण अप्रिसिएटेड फिगर जी आहे आउटरला आपण घेतली 1,00,000 रुपयाची टोटल करून. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. त्याच ऍडजस्टमेंट मध्ये कंटिन्यू केलेला आहे प्लांट अँड मशीनरी रुपीज 48,000. विद्यार्थी मित्रांनो प्लांट अँड मशीनरी बॅलन्स शीटच्या असेट साइडला जर आपण पाहिले तर ते आहेत 60,000 आणि आता प्लांट अँड मशीनरीची रिव्हॅल्युड फिगर ही 48,000 आहे. म्हणजे आपला प्लांट अँड मशीनरीच्या किमतीमध्ये 12,000 रुपीज ने डिक्रीज झाल्याचं पाहायला मिळतं, डेप्रिशिएशन झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे प्लांट अँड मशीनरीची किंमत कमी होणे हा व्यवसायाचा लॉस आहे. म्हणून आपण एंट्री करत असताना हा लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला मेन्शन करतो आणि त्याची एंट्री आपण करत असतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण आलो लिहिलं 2 आणि ज्या असेटची किंमत कमी झाली त्याचं नाव लिहिणार 2 प्लांट अँड मशीनरी अकाउंट अमाऊंट आहे. ज्या किमतीनं असेटची किंमत कमी झाली तेवढीच किंमत आपण आउटरला घेणार आहोत 12,000 रुपीज. ओके, म्हणजे प्लांट अँड मशीनरीची किंमत ही 60,000 वरून 48,000 झाली, म्हणजे 12,000 ने कमी झाली. तो लॉस आहे आणि तो लॉस आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला घेतला. विद्यार्थी मित्रांनो त्याच वेळी दुसरा इफेक्ट देखील आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला द्यायचं लिहायचं प्लांट सॉरी मशीनरी इनरला जी आपल्याला बॅलन्स शीट मध्ये किंमत दिलेली आहे ती आपण किंमत घेणार आहोत 60,000. आपण लेस करू, लेस का करत आहोत? कारण प्लांट अँड मशीनरीची किंमत काय झाली? कमी झाली. कमी झाली त्याला आपण म्हणतो डेप्रिशिएशन. किंमत वाढली अप्रिशिएशन, कमी झाली डेप्रिशिएशन. आणि किती रुपयांनी कमी झाली? 12,000 ने. म्हणून 12,000 रुपये आपण वजा करतो आहोत. 60,000 मायनस 12,000 आउटर 48,000. आपल्याला या रिव्हॅल्युड फिगर ज्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी आउटरला घेत असतो. म्हणजे जसं की बिल्डिंगची 1,00,000 आणि प्लांट अँड मशीनरीची 48,000 या दोन्ही किमती आपण आउटरला घेतल्या. पहा बिल्डिंग 1,00,000 आणि प्लांट अँड मशीनरी 48,000. ओके, जाऊया नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे. थर्ड ऍडजस्टमेंट आहे आरडीडी टू बी इन्क्रीज. म्हणजे आरडीडी काय झालेत? इन्क्रीज होणे. इन्क्रीज होणे म्हणजे काय होणे? वाढ होणे. अप टू म्हणजे पर्यंत. किती पर्यंत? 4,000. विद्यार्थी मित्रांनो पूर्वीचे जर आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स पाहिले तर ते आहेत 42,000 आणि त्यामधून आरडीडी मायनस केले ते 2,000. म्हणजे आरडीडीची ओल्ड फिगर होती 2,000 रुपीजची आणि न्यू फिगर आहे 4,000. म्हणजे न्यू आरडीडी हे आपल्याला जास्त पाहायला मिळतात. मग आरडीडीच्या किमतीमध्ये या ठिकाणी वाढ झाल्याची पाहायला मिळते ती आहे 2,000 रुपयांची. कारण नवीन आरडीडी हे 4,000 आहेत आणि जुने आरडीडी हे 2,000 आहेत. म्हणजे आरडीडीच्या किमतीमध्ये वाढ होणे हा देखील बिझनेसचा लॉस आहे आणि हा लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला पण मेन्शन करतो आणि त्याची एंट्री करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 2. डेबिट साइडला पण येतो लिहितो 2. कशाची किंमत वाढली? आरडीडीची. म्हणून लिहिणार 2 आरडीडी अकाउंट. ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आरडीडीची एवढी किंमत वाढली कितीने वाढली? फक्त 2,000 रुपयाने. कारण 4,000 न्यू आरडीडी आहेत आणि ओल्ड आरडीडी हे 2,000 आहेत. म्हणजे या दोन्ही मध्ये जो फरक आहे तो आहे 2,000 रुपयांचा. तेवढ्यानेच त्यांची किंमत वाढलेली आहे. म्हणून आपण तेवढी किंमत काय करू आहोत? आउटरला घेणार आहोत 2,000 रुपीज.
आणि सेकंड इफेक्ट सेम टाइमला आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ, लिव डेटर्स, त्याला डेटर्सची किंमत घेऊ आपण 42,000 आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे, लेस करू डेटर्स हे काय करतात, डेटर्स मधून आरडीडी काय करतात, लेस लेस आरडीडी, आणि जे नवीन आरडीडी आहेत 4,000 रुपीचे आपण मायनस करू, 42,000 मायनस 4,000 आउटरला येतील 38,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा प्रॉब्लेम मध्ये पहा, या ठिकाणी तुम्हाला न्यू आरडीडी पाहायला मिळतात 4,000 रुपीचे आणि ओल्ड आरडीडी आहेत 2,000, म्हणजे या किमतीमध्ये जेवढी वाढ झाली तेवढीच आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला घेतली की जो लॉस आहे, आणि दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स घेतले 42,000, लेस आरडीडी केले 4,000, आउटरला घेतले 38,000. ओके नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. फोर्थ ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी कंप्लीट केली. विद्यार्थी मित्रांनो, फिफ्थ ऍडजस्टमेंट कडे जाऊया. द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ द अमाउंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. म्हणजे ओल्ड पार्टनर जे आहेत माधुरी आणि मनीषा, हे गुडविल मधील हाफ अमाउंट बिझनेस मध्ये रिटेन करणार आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा गुडविलच्या ट्रीटमेंटच्या भागाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, ऍडजस्टमेंट नंबर एक मध्ये आपणाला मोहिनीने 40,000 रुपीची गुडविल बिझनेस मध्ये इन कॅश मध्ये आणलेली आहे असं सांगितलेलं आहे, आणि त्याची आपण एंट्री केली होती गुडविल अकाउंट, सॉरी एंट्री केली होती कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. आपण या ठिकाणी बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू गुडविल घेतलं होतं 40,000, आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश ऑर बँक अकाउंट 40,000. म्हणजे गुडविल ब्रिंग इन कॅश ची आपण एंट्री करतो, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. देन आपण सेकंड एंट्री सेम टाइमला केली होती, गुडविल रिटेन केली होती, आणि रिटेन करत असताना ओल्ड पार्टनर्स ही गुडविल सॅक्रिफाईस रेशिओ मध्ये रिटेन करतात, आणि त्याकरता आपण सॅक्रिफाईस रेशिओ कॅल्क्युलेट केला होता की जो माधुरी आणि मनीषेचा 1:1 होता, म्हणजे माधुरी आणि मनीषा गुडविल इक्वल प्रपोर्शन मध्ये 20,000 या अमाऊंट त्या रिटेन गुडविलची करतात, आणि गुडविल रिटेनची आपण एंट्री केली होती गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण घेतलं होतं टू माधुरीज कॅपिटल अकाउंट, टू मनीषाज कॅपिटल अकाउंट, आणि गुडविल सॉरी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण घेतलं होतं बाय गुडविल अकाउंट 20,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 20,000 म्हणजे 40,000 टोटल अमाऊंट ऑफ गुडविल इज रिटेन बाय ओल्ड पार्टनर्स इन टू द बिझनेस इन द सॅक्रिफाईस प्रपोर्शन. आता आपण रिटेन केली होती, परंतु या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ द अमाऊंट ऑफ गुडविल, म्हणजे अर्धीच रक्कम ती बिझनेस मध्ये ठेवून घेणार आहेत. मग अर्धी रक्कम म्हणजे किती, तर 40,000 अर्धी रक्कम म्हणजे 20,000. मग उरलेली 20,000 रक्कम ही ती बिझनेस मधून विथड्रॉ करतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ऍडजस्टमेंटचा अर्थ ओल्ड पार्टनर्स विथड्रॉ हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल फ्रॉम द बिझनेस इन कॅश, म्हणजे व्यवसायामधून अर्धी रक्कम ती रोख स्वरूपात गुडविलची काढून घेत आहेत, याची एंट्री आपल्याला करावी लागेल. आणि गुडविल विथड्रॉ केल्याची एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. मग ओल्ड पार्टनर्स कोण, माधुरी आणि मनीषा, हे इक्वल प्रपोर्शन मध्ये गुडविल काय करतील, विथड्रॉ करतील. मग आपण एंट्री करणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल म्हणजे कोण, माधुरीच कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000, मनीषाच कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश ऑर बँक अकाउंट. म्हणजे आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला येऊ, यू टू कॅश ऑर बँक अकाउंट माधुरीसाठी असेल 10,000 गुडविल विथड्रॉ केले तिने, आणि मनीषा देखील 10,000 गुडविल विथड्रॉ करेल, म्हणजे बिझनेस मधून कॅश जाईल. तेव्हा गुडविल पार्टनर्स विथड्रॉ करतात तेव्हा कॅश किंवा बँक अकाउंट ने काय होत असतं, क्रेडिट होत असतं. त्याच्या क्रेडिट साइडला आपण जाऊ, लिव बाय माधुरीज कॅपिटल अकाउंट, माधुरीने विथड्रॉ केली 10,000 रुपीज. ओके आणि त्यानंतर मनीषा देखील बाय मनीषाच कॅपिटल अकाउंट 10,000. ओके म्हणजे गुडविल विथड्रॉ केली
10,000. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलच्या प्रीमियम मेथड मध्ये आपण एंट्री पाहिल्या तर त्यामध्ये या तीनही एंट्री आपल्याला पाहायला मिळतील. गुडविल ब्रिंग इन कॅश, सेकंड गुडविल रिटेन इन टू द बिझनेस, अँड थर्ड गुडविल विड्रॉन बाय द पार्टनर्स. ओके, म्हणजे आता या ठिकाणी गुडविल अकाउंट जर आपण पाहिलं तर गुडविल अकाउंटचे टोटल दोन्ही साईडचे आपल्याला इक्वल पाहायला मिळेल. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. सन्ड्री क्रेडिटर्स, सिक्स्थ ऍडजस्टमेंट, सन्ड्री क्रेडिटर्स शुड बी रिव्हॅल्यूड ऍट ₹66,000. विद्यार्थी मित्रांनो, सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण पाहिलं तर 60,000 ची सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि रिव्हॅल्यूड फिगर ही 66,000 ची, म्हणजे 6,000 रुपयांनी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. लायबिलिटीची किंमत जेव्हा वाढते तेव्हा तो बिझनेसचा लॉस असतो आणि लॉस हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला विद्यार्थी मित्रांनो आपण रेकॉर्ड करतो. लॉसेस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, प्रॉफिट्स रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. मग आपण याची एंट्री काय करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटीची किंमत वाढली, लायबिलिटी टू सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. ओके, आणि ती रक्कम वाढलेली आहे 6,000 रुपीची. ओके, आपण या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटरच्या किमतीमध्ये झालेली वाढ ही रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केली कारण तो लॉस आहे. अँड सेम टाइम आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला, जे आपण न्यू बॅलन्स शीट तयार करतो आहोत, त्या लायबिलिटी साइडला आपण जाणार आहोत. लायबिलिटी साइडला लिहिणार आहोत सन्ड्री क्रेडिटर्स, इनर अमाऊंट आपण घेऊ 60,000, जे आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये पाहायला मिळते. तिथं किंमत वाढलेली आहे, आपण ऍड करू, ऍड ऍड करून आपण लिहू इन्क्रीज, इन्क्रीज आणि किंमत कितीने वाढली 6,000 ची. ओके, म्हणजे आपण सन्ड्री क्रेडिटरच्या आउटरला रक्कम घेऊ 66,000 रुपीज. ओके, सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट होती 60,000 प्लस त्याच्यामध्ये आपण केले ऍड झालेले 6,000, आउटरला 66,000. ओके, प्रॉब्लेम मध्ये पुन्हा एकदा पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आपल्याला म्हटलेले गिव रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट, ऑलरेडी आपण हे तयार केलेले आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत. मग आपण यानंतर क्लोजिंग करण्यापूर्वी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडचे जे आयटम्स आहेत ते सर्व आयटम्स आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा बॅलन्स शीट या ठिकाणी ट्रान्सफर केले का, त्यांचे इफेक्ट्स देत का, हे एकदा पाहून घेऊया. ओके, पाहूया ओल्ड बॅलन्स शीट, कॅपिटल अकाउंट माधुरी आणि मनीषा. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटलचे बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन केलेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स, आपण सन्ड्री क्रेडिटर्स देखील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतलेले आहेत पा. ओके, नेक्स्ट आहे बिल्स पेबल. ओके, बिल्स पेबल मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाही, ऍज इट इज ते तसेच आहेत, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बिल्स पेबल घेऊ कारण बिल्स पेबल मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. बिल्स पेबल अमाऊंट आहे बिल्स पेबलची 10,000. आपल्याला ज्या आयटम्स मध्ये कुठल्याही प्रकारचं रिव्हॅल्युएशन झालेलं पाहायला मिळत नाही ते आयटम्स आपण सेम बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आणि असेट साइडला घेत असतो. म्हणजे लायबिलिटी साइडचे सर्व आयटम झाले. ओके, बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी हे दोन्ही आयटम्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतले आहे. बिल्डिंग घेतलेले आहे, प्लांट अँड मशिनरी घेतलेले आहे. नेक्स्ट आयटम प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्टॉक. स्टॉक आहे 48,000 चा, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज झालेला नाही. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण घेऊ स्टॉक, टोटल अमाऊंट घेऊ 48,000. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं डेटर्स. डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतले 42,000 मायनस आपण 4,000 करून आउटरला 38,000 घेतले आहेत. ओके, नेक्स्ट आहे बँक बॅलन्स 20,000 चा, जे आपण बँक अकाउंट तयार केलेला आहे, बँक अकाउंट तयार केलेला आहे आणि बँक अकाउंटच्या डेबिट साइडला देखील आपल्याला हा बॅलन्स पाहायला मिळतो. स्टॉक देखील आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, पाहूया प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडचे सर्व आयटम्स आणि असेट साइडचे सर्व आयटम्स एकदा बॅलन्स शीटच्या असेट साइडला, न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट साइडला आलेत का आपण पाहून घेतले. ओके, त्यानंतर आपण आता जाऊया आपण क्लोजिंगचं काम करूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्व ऍडजस्टमेंट्स झाल्यानंतर
आपण सर्वप्रथम रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोजिंग करूया। आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोजिंग करत असताना दोन्ही बाजूची आपण टोटल करून घेऊया। डेबिट साइडची टोटल पहा, 12,000 प्लस 2,000 14,000, 14 प्लस 6 20,000 आणि क्रेडिट साइडची टोटल आहे 28,000। म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल या ठिकाणी आपल्याला जास्त असल्याची पाहायला मिळते। जी टोटल जास्त असते ती आपण दोन्ही बाजूला लिहितो 28,000। ओके, 28,000 मायनस 20,000 या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 8,000 आणि याला आपण म्हणतो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट, म्हणजेच प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट। आता या ठिकाणी प्रॉफिट आपण का म्हटलं, कारण रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे। जेव्हा त्याच्या क्रेडिट साइडची टोटल ही जास्त येते तेव्हा त्याला आपण प्रॉफिट म्हणतो। क्रेडिट साइड मधून डेबिट साइड वजा केली की आपल्याला प्रॉफिट मिळतो आणि हा जो प्रॉफिट आहे तो आहे 8,000 रुपीजचा। आता हा जो प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनवरचा तो फक्त आणि फक्त ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये, म्हणजे 3:2 डिस्ट्रीब्युटेड इन द रेशो ऑफ 3:2। आता हा डिस्ट्रीब्यूट कोणाला होईल, माधुरी आणि मनीषाला। ओके, आता हा डिस्ट्रीब्यूट करत असताना आपण प्रॉफिटची फिगर आहे 8,000 डिवाइड बाय 5। आता डिवाइड बाय 5 केले, 5 का केले, आपण टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स आर 5, 3 प्लस 2, म्हणून 8,000 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 1,600। ओके, म्हणजे एका हिस्स्यासाठी 1,600 रुपये। मग माधुरीसाठी किती, माधुरीचे हिस्से आहे 3, 1,600 × 3 इज इक्वल टू 4,800 आणि मनीषासाठी 1,600 × 2 इज इक्वल टू 3,200। म्हणजे माधुरीला प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशनचा हिस्सा मिळेल 4,800 आणि मनीषाला मिळेल 3,200। ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिटची एंट्री होते, हा प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केला जातो आणि त्याची एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। या ठिकाणी आपण मेन्शन करू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एवढं लिहून आपल्याला चालणार नाहीये। ओल्ड पार्टनर्स कोण आहेत त्याची नावं या ठिकाणी घ्यावी लागतील, माधुरी आणि मनीषा। आता या माधुरीसाठी मिळणारा हिस्सा आहे 4,800 रुपीजचा आणि मनीषासाठी आहे 3,100 रुपीजचा आणि टोटल प्रॉफिट होता 8,000 रुपीज। ओके, एंट्री आपण केली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल। कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला पण जाऊ, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट या ठिकाणी आपण मेन्शन करू, माधुरीमध्ये रक्कम लिहू 4,800 आणि मनीषामध्ये रक्कम लिहू 3,200। विद्यार्थी मित्रांनो, रिव्हॅल्युएशनचा जो प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल हा फक्त ओल्ड पार्टनर्स मध्येच डिस्ट्रीब्युट करायचा। ओके, म्हणजे या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट आपला आता क्लोज झालं, प्रॉफिट आपण ट्रान्सफर केला, यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या बॅलन्स ट्रान्सफर करण्याकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल अकाउंटच्या जर क्रेडिट साइडची टोटल पाहिली तर या तिघांच्याही क्रेडिट साइडची टोटल आपल्याला जास्त पाहायला मिळते। माधुरी टोटल करून घेऊया आपण 80,000 प्लस 20,000 1,00,000 आणि 4,800 म्हणजे येईल 1,04,800। दोन्ही बाजूला आपण लिहूया 1,04,800। ओके, नंतर मनीषाचे आहे 1,23,200। दोन्ही बाजूला लिहूया 1,23,200 आणि मोहिनीचे आहे 1,00,000 रुपीज। ही दोन्ही बाजूला लिहूया। विद्यार्थी मित्रांनो, क्रेडिट साइडची टोटल ही जास्त आहे ती दोन्ही बाजूला लिहिली, त्यामधून आपण आता डेबिट बॅलन्स वजा करून जी रक्कम येईल त्याला आपण कॅरेट डाऊन करू। आपण लिहूया बॅलन्स कॅरेट डाऊन 1,04,800 मायनस 10,000 आपण केले तर आउटर अमाऊंट मिळेल वजाबाकी करून आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळेल 94,800। आपण त्याला बॅलन्स कॅरेट डाऊन म्हटलं आहे। नंतर मनीषीचे देखील बघूया 1,23,200 मायनस 10,000 केले 1,13,200 आपल्याला बॅलन्स मिळेल। मोहिनीचा बॅलन्स 1,00,000 आहे म्हणून मायनस करायला काहीच नाहीये, त्यामुळे आपण मोहिनीचा देखील बॅलन्स सेम
इट इज 1 लाख रुपीचा मेन्शन करू। आता ही जी कॅपिटलची अमाऊंट आहे माधुरीची 94,800, मनीषाची 1,13,200 आणि मोहिनीची 1 लाख, हे कॅपिटलचे बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया। कॅपिटल अकाउंट्स त्याच्यामध्ये मी पार्टनरचे नाव येतील, आता ओल्ड पार्टनर जे आहे त्यामध्ये माधुरी आहे, नेक्स्ट सेकंड पार्टनर आहे मनीषा, अँड न्यू जो पार्टनर आहे ऍडमिट केलेला मोहिनी। ओके, ते या ठिकाणी आपण आउटरला अमाऊंट यांच्या डायरेक्ट घेतली तरी चालतील, तुम्ही इनरला घेऊन त्याची टोटल डायरेक्ट आउटरला घेतली तरी चालेल। आपण डायरेक्टली आउटरला घेऊया। मोहिनीची रक्कम आहे 94,800 जो आपण बॅलन्स या ठिकाणी कॅरी डाऊन केला, मनीषाची रक्कम आहे 1,13,200 आणि मोहिनीची रक्कम आहे 1 लाख रुपीज। ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण कॅरी डाऊन केला। यानंतर आपण बँक अकाउंट काढलेला आहे, बँक अकाउंटची देखील टोटल आपण करून जो बॅलन्स येईल तो बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला ट्रान्सफर करूया। विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइड सॉरी बँक अकाउंटची जर टोटल आपण पाहिली, बँक अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल येते 1,60,000, दोन्ही साइडला आपण मेन्शन करूया 1,60,000। ओके, आणि यामधून क्रेडिट बाजूला जे 20,000 या ठिकाणी 10,000 प्लस 10,000 आपल्याला दिसतात ते आपण या ठिकाणी मायनस करू, म्हणजे 1,60,000 मायनस 20,000 केले तर जो बॅलन्स येईल त्याला आपण कॅरी डाऊन करू बाय बाय बॅलन्स क्रेडिट अमाऊंट येईल 1,40,000, म्हणजे 1,60,000 मायनस 20,000 केल्यानंतर येतील 1,40,000 आणि हा जो बँक बॅलन्स येईल आपण असेट साइडला लिहू बँक 1,40,000। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बँक अकाउंट आपण बँक अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स फाइंड आउट करण्याकरता तयार केलं होतं, जेणेकरून आपला बँक बॅलन्स आउटरला घेता येईल। ओके, बॅलन्स घेतला आपण 1,40,000। त्यानंतर आपण गुडविल अकाउंट तयार केलेला आहे, गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल आहे 20 + 20 = 40,000 आणि क्रेडिट साइडची देखील टोटल आहे 40,000, म्हणजे गुडविल अकाउंट या ठिकाणी टॅली होतं। गुडविल अकाउंटच्या दोन्ही साइडला रक्कम घेऊया आपण 40,000। ओके, गुडविल अकाउंट टॅली झालं, त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट साइडची टोटल करूया। आता ही टोटल करण्यापूर्वी एकदा आपण ओल्ड बॅलन्स शीट मध्ये पाहून घेऊया सर्व आयटम्स आपण घेतलेत का। तर ओके, लायबिलिटी साइडला आपण कॅपिटल होतं, कॅपिटल आपण घेतलेलं आहे, संडे क्रेडिटर्स आपण घेतलेले आहेत, बिल्स पेबल देखील आपण घेतलेले आहेत, बिल्डिंग आपण असेट साइडला घेतलेत, प्लांट अँड मशिनरी घेतलेत, स्टॉक घेतलेत, डेटर्स घेतलेत, बँक बॅलन्स घेतलाय आणि फर्निचरची रक्कम आहे 10,000, ती आपण घेतली का एकदा पाहूया। तर ओके, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, स्टॉक, बँक, ओके, म्हणजे फर्निचरची अमाऊंट आपली घ्यायची बाकी होती ती आपण घेऊया। फर्निचर आणि फर्निचरची अमाऊंट आहे 10,000 रुपीज। ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फर्निचरची अमाऊंट आपण घेतली। आता फर्निचरची अमाऊंट घेतल्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या दोन्ही साइडची टोटल करून पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल आपली येते 3,84,000 आणि असेट साइडची देखील आपण टोटल करून पाहिली, असेट साइडची देखील टोटल येते 3,84,000, म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट्स या दोन्ही साइडची टोटल आपल्याला इक्वल पाहायला मिळते, म्हणजे टोटल आपल्या या ठिकाणी टॅली होते। विद्यार्थी मित्रांनो, हा पहिलाच प्रॉब्लेम होता ज्यामुळे आपण अत्यंत सावकाशपणे ज्योमेट्री समजावून लेजर पोस्टिंग त्याचं करून घेतलं आणि सहजगत्या तुम्हाला समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी समजावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम आपण पाहिला, आपल्याला आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स देखील मला फॉरवर्ड करा। थँक्यू।